आपल्यासोबत भाजप आमदार राम शिंदे, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली आहे आणि असं असताना प्रत्येक पक्षामध्ये पक्षाचं आपण पाहतोय, पक्षामध्ये जे कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, त्यांना आपण पाहतोय बळ देणं हे प्रत्येक पक्षप्रमुखाचं काम असतं. मात्र अशा प्रकारे आपण पाहतोय की प्रत्येक पक्षाची जी ताकद असते तीसुद्धा वाढवण्याचा हा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आता ह्या सगळ्यावरती एकंदरीत आपण बातचीत करणार आहोत. माझ्यासोबत आहेत राम शिंदे. राम शिंदेजी, आपण पाहतोय की आज खरं तर एक मोठा पक्षप्रवेश तुमच्या कर्जत जामखेड मधून झालेला आहे. खरं तर रोहित पवार यांचं आव्हान तुम्हाला होतं, काही आपण पाहतोय अधिवेशन सुद्धा पाहिले, त्याच्यामध्ये त्याने MIDCचा सुद्धा मुद्दा घेतला होता, त्यानंतर युवकांचा सुद्धा मुद्दा घेतला होता. मात्र या सगळ्यामध्ये जी विधानसभा निवडणूक येते ज्याच्यामध्ये तुम्हाला हा पक्षप्रवेश झालेला आहे, हा किती मोठा पक्षप्रवेश आणि त्याचा किती मोठा फायदा भाजपला होणार आहे? कर्जत जामखेडमध्ये आज जो पक्षप्रवेश झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि ज्यांनी आमदार रोहित पवारांना निवडून आणलं त्या विधानसभा मतदारसंघाचे ते त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी माझ्या विरोधात 2009 साली निवडणूक लढवलेली होती. अशा व्यक्ती ज्या आहेत त्या प्राध्यापक मधुकर आबार राळेभात त्यांचा आज प्रवेश झाला आणि शिवसेनेचे प्रमुख आहेत संजय काका काशीद आणि शहर प्रमुख सूरज काळे त्यांच्या सर्व कार्यकर्णीसह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. एकूणच आपण जे सांगितलं की ते MIDCचा मुद्दा, युवकांचा मुद्दा, ह्या मीडिया ट्रायलमध्ये त्यांनी सातत्यानं स्थानिक मतदारसंघातील जनतेला आणि महाराष्ट्रातील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, वल्गना देण्याचा प्रयत्न केला. पण वस्तुस्थिती अशी होती की त्यांनी MIDC ही नीरव मोदीच्या जागेत आणली होती आणि तो प्रस्ताव खारिज झाला. तो प्रस्ताव मी नव्याने केला आणि अवघ्या 6 महिन्याच्या आत नवीन जागेवरती MIDC मंजूर केली आपण आणि त्याची अधिसूचना देखील निघालेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं कर्ज जामखेडमध्ये काम केलं, लोकांशी खोटं बोलणं, लोकांना भूलभुलाय करणं, कामापुरता वापरून घेणं, लोकांचा खवडा करणं, लोकांना अपमान करणं, लोकांचा सातत्यानं स्टेजवर बसून न देणं आणि कार्यकर्त्याला दुय्यम दर्जेची वागणूक देणं, अशा पद्धतीचं चित्र गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कर्जत जामखेडमधील त्यांच्या समर्थकांना बघायला मिळालं. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोक सोडून गेले की ज्यांनी त्यांना निवडून आणलं आणि त्यांच्या तोंडून आता निवडणुकीच्या तोंडावर काय बोललं जातं की हे सुपारीबाज आहेत, हे कुत्र्याच्या छत्र्या आहेत, हे आता पावसाळ्यातले बेडूक आहेत, डराव डराव करायला लागलेत, अशा पद्धतीनं जाहीर फ्लेक्स लावून त्यांची बदनामी करायचं. काम कुठलंच केलेलं नाही, काहीही केलं नाही आणि आम्ही आमच्यावर टीका करत सांगायचं की काहीच केलं नाही यांनी. सगळं जनता सांगते आता काय केलं. आम्ही जर काहीच केलं नसतं, आम्हाला जर जनाधारच नसता तर लोकांनी आमच्याकडे पक्षप्रवेशही केलं नसता. भारतीय जनता पार्टीची राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे आणि लोकांना खऱ्या अर्थाने वाटतं की कर्जत जामखेडमध्ये जर कोण विकास करत असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा आमदार करतो. म्हणून 25 वर्ष सत्ता कर्जत जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टीची होती. आता हे मधले 5 वर्ष नाही आहे पण ते लोकांना काय भोगावं लागलं आता त्या लोकांनाच विचारलं पाहिजे. रामजी, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की 25 वर्ष युतीमध्ये होते, त्याच्यानंतर भाजपने सुद्धा कर्जतचा असेल, जामखेडचा असेल, विकास हा केवळ भाजपनेच केला. मात्र आरोप जर आपण पाहिले तर वारंवार हे युवकांना धरून केले जातात रोहित पवारांकडून. मात्र आत्ता सध्या जर आपण पाहिलं की जे शिवसेना उभाटा गटाचे सुद्धा विभाग प्रमुख होते ते सुद्धा आता तुमच्यासोबत इकडे दाखल झालेले आहेत. मात्र हा जर एकीकडे पक्षप्रवेश पाहिला तर लोकसभेपूर्वी सुद्धा असं, याकडे कसं पाहतात? आज माझ्या मतदारसंघाबद्दला विषय आहे. माझा 42,000 मतांनी पराभव झाला. आता लोकसभेला 9,000 लीड राहिलं आहे फक्त आणि त्यामुळं त्यांची कशी उतरती कळा आली ते हे स्टॅटिस्टिकली प्रूव्ह केलं आहे. महाराष्ट्रात काय झालं आपण सांगताच आपण बघताय. कर्जत जामखेडपुरती इंटरव्ह्यू आहे, कर्जत जामखेडपुरतं मी बोलतो. 42,000 9,000 आलेत आणि आता येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यावेळेस विधानसभा निवडणूक लागेल त्यावेळेस मी यादी वाचतो त्यांना किती लोकांनी सोडलंय. मी आज त्या यादीच घेतली आहे की त्यांनी किती लोकांचा प्रवेश झालाय आणि किती लोकांचा. हे बघा, आता 30 वर्ष काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य असलेले पहलवान प्रवीण घुले भारतीय जनता पार्टीत प्रवेश. काकासाहेब तापकीर की जे त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक आणि सभापती राहिलेत 2-3 टर्म त्यांच्या मुली, ते तालुका अध्यक्ष होते 20 वर्षे, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. परमवीर पांडुळे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. राजेंद्र गुंड हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते, त्यांनी अजितदादाशी आमच्या मित्रपक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर नानासाहेब निकत सभापती आणि तालुका अध्यक्ष, त्यांनी अजितदादा गटात प्रवेश केला. त्याचबरोबर अशोक जायभाय
त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला, त्याचबरोबर मेजर नेटके म्हणून आहेत ते त्यांना सोडून शिवसेनेत गेले. आज मधुकरराव राळेभात आहेत ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. संजय काश्रीत उबाटा गटाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सचिन घुमरे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. सचिन गायवळ हे भारतीय जनता पार्टी अजितदादाबरोबर आहेत. प्रशांत शिंदे जवळागावचे सरपंच आहेत ते भारतीय जनता पार्टी. एवढ्या सगळ्या लोकांनी त्यांना गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांच्याबरोबर डिवोर्स घेतला, घटस्फोट घेतला आणि अशा पद्धतीची दुय्यम दर्जेची वागणूक दिली आणि म्हणूनसाठी ते ज्या पद्धतीने काम करतात ते पद्धत लोकांना पटलेली नाही. त्यांची जी हुकुमशाही आहे, त्यांची जी लोकांना अरेरावी आहे, चालू बैठकीमध्ये बिसलरीच्या बाटल्या फेकून मारतात, मोबाईल फेकून मारतात, चाव्या फेकून मारतात, अजून काय काय फेकून मारलं असतं. मी जर आमदार झालं नसतं तर नक्की 10-20 लोक हाताखालून काढली असती त्यांनी. पण मी आमदार झाल्याचा परिणाम निदान पारा तो अर्ध्यावर तरी आला आहे ही सगळी लोकं बोलतात. त्यामुळं आता बघू निवडणुकीमध्ये काय काय होतं. नक्कीच. अगदी शेवटचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे आपण निवडणूक पाहतो आता तोंडावर आलेली असताना कशाप्रकारे तयारी ही राम शिंदे करत आहेत. माझी तयारी तर 5 वर्षापासून सुरू आहे. सगळ्या ग्रामपंचायती ज्या मोठ्या आहेत, मिरजगाव असेल, कुळधरण असेल, कोरेगाव असेल, आरणगाव, खरडा, नाना, जवळा, खेड, राशीन, या सगळ्या ग्रामपंचायत 17 आणि 15 ग्रामपंचायत सदस्याच्या मोठ्या ग्रामपंचायत या सर्व माझ्या ताब्यात आहेत. इतरही ग्रामपंचायतीमध्ये 80% माझा माझेच कार्यकर्ते तिथे सरपंच आहेत आणि पदाधिकारी आहेत. त्याचबरोबर 2 निवडणुका झाल्या मार्केट कमिटीच्या, तिथे देखील आम्ही 9-9 झालो आणि दोन्ही ठिकाणी माझे सभापती बसले. एका ठिकाणी तर माझा सभापती आणि उपसभापती देखील बसला. त्याच्यामुळं अनेक वेळा हे स्टॅटिस्टिक्स, अनेक वेळा ही तुलना झाली आणि त्या तुलनेच्या माध्यमातून आम्ही जिंकलेलो आहोत. आता लोकसभेला देखील 42 वरून आम्ही 9 वर आलो. तर येणाऱ्या विधानसभेला नक्की ही गोष्ट आम्ही पार करू आणि भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा तिथे विजय निश्चित करू अशी सगळ्या कार्यकर्त्याची भावना आहे. आणि त्याच्यामुळं असा मोठी अलोट गर्दी आणि अट्रॅक्शन हे लोकांकडे आहे. नियोजनच म्हणायचं म्हटलं तर आता हे सगळे पक्षप्रवेश आणि कामं आम्ही करतोच आहे. उद्यापासून माझी मतदारसंघ गावभेट जनसंवाद पदयात्रा देखील सुरू आहे. सगळ्या गावात येणाऱ्या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये मी माझी ही जनसंवाद यात्रा पोहोचणार आणि थेट जनतेशी संवाद साधणार. काय अडचणी आहेत, काय विकास केलात, काय प्रॉब्लेम आहे, शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि म्हणून त्यांच्या दारात जाऊन या प्रश्नांची कारणमीमांसा समजून घेणार आहे आणि उद्यापासून माझा हा दौरा सुरू आहे. धन्यवाद खरं तर आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते राम शिंदे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की विधानसभा निवडणूक जी आहे ती आता तोंडावर आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे कार्यकर्तेसुद्धा, नेते मंडळी सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र विधानसभेची तयारी ही अत्यंत जोरदार सुरू असल्याचं सुद्धा राम शिंदे यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.